राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये अहमदनगर जिल्ह्याला किती मंत्रिपदाचा लाभ होणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. तर मंत्रिपदाच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांचे नाव आघाडीवर आहे. तर नगर शहरातून दुसऱ्यांदा आमदार झालेले संग्राम जगताप हेही शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नवे सरकार राज्यात सत्तारूढ होत आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी आलेले भाजप आणि राष्ट्रवादीच्या एका गटाचे सरकार अनेक राजकीय घडामोडीनंतर कोसळल्याने आता राज्यभराचे लक्ष नव्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारकडे लागले आहे. गुरुवारी अर्थात 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी या सरकारचा शपथविधी होत आहे. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह यावेळी किती व कोणते मंत्री शपथ घेणार याची उत्सुकता राज्यभरात लागली आहे. तर यामध्ये नगरला किती लाभ होणार याचीही उत्सुकता जिल्हाभरात लागली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात हमखास असणार आहे. उत्सुकता केवळ त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळते की नाही याचीच आहे. याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचीही वर्णी निश्चित मानली जात आहे. तर निवडून आल्यानंतर लगेचच शिवसेनेला पाठिंबा देणारे शंकरराव गडाखही शिवसेनेचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रिमंडळात दिसण्याची आशा त्यांच्या समर्थकांना आहे. तर याच पार्श्वभूमीवर नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना आहे. ते दुसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्रिपदावर त्यांचा दावा असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र 3 पक्षाच्या सरकारमध्ये सर्वांना सत्ता वाटपही कळीचे ठरणार असल्याने प्रत्येक पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतात आणि त्यापैकी नगर जिल्ह्याच्या वाटेला त्या त्या पक्षाकडून किती येतात यावर जिल्ह्याचे संभाव्य मंत्री ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.